ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कोरोनाचा यंत्रमाग उद्योगावर परिणाम, व्यावसायिकांबरोबरच कामगारांच्या चिंतेत वाढ। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या लॉकडाऊनचा परिणाम इचलकरंज शहरात आता हळूहळू उद्योग व्यवसायावर जाणू लागला आहे। यंत्रमाग उद्योग आणि त्याच्याशी उद्योगाला कच्च्या मालाचा तुटवडा मोठ्या प्रमाणात होत आहे, त्यामुळे हे उद्योग व्यवसाय धीम्या गतीने सुरू राहून कामगारांच्या रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे। मागील वर्षी इचलकरंज शहर हे कोरोनाचं हॉटस्पॉट बनलं होतं। सध्याच्या परिस्थितीत कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी प्रशासनाने लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे। त्या अनुषंगाने अत्यावश्यक सेवा देणारे उद्योग व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे, त्यामुळे यंत्रमाग उद्योगाबरोबरच छोटे मोठे उद्योग व्यवसाय सुरू ठेवण्यात आले आहेत। असं असलं तरी यंत्रमाग उद्योग आणि त्याच्याशी उद्योगासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा तुटवडा असल्याचं दिसू लागलं आहे। परिणामी हे उद्योग धीम्या गतीने सुरू राहून कामगारांच्या रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे। विशेषतः यंत्रमाग उद्योगातील कापड उत्पादनासाठी लागणारा सुतावर प्रक्रिया करणारा साइजिंग उद्योग काही प्रमाणात सुरू आहे। अशीच परिस्थिती कापडावर प्रक्रिया करणाऱ्या प्रोसेस उद्योगाची देखील बनली आहे। त्यात क्रेप्रिक कापडाला बाजारपेठेत मागणी नसल्याने शहरातील बहुतांश यंत्रमाग बंद ठेवण्यात आले आहेत, तर मलमल धोती कापड उत्पादन करणारे यंत्रमाग अत्यंत कमी प्रमाणात सुरू आहेत। तर कोरोना महामारी व लॉकडाऊनच्या भीतीने बरेच कामगार आपल्या गावी निघून गेले आहेत, त्यामुळे कामगारांची टंचाई निर्माण होऊन बहुतांश यंत्रमाग कारखाने देखील बंद ठेवण्याची वेळ कारखानदारांवर आली आहे। एकंदरीत कोरोना महामारी लॉकडाऊन याचा परिणाम यंत्रमाग उद्योग व त्याच्याशी निगडीत उद्योग व्यवसायावर होऊ लागल्याने व्यावसायिकांच्या बरोबरच कामगारांच्या चिंतेत आणखीन मोठी भर पडली आहे। महानकर न्यूज साठी इचलकरंजून रोहन हेरलगे।